केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांची अशोक कुमार असुदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट अशोक कुमार असुदे यांच्या कुटुंबियांकडून पुष्पहार अर्पण करून राज्यमंत्री आठवले यांचा सन्मान निपाणी येथील दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असुदे यांच्या घरी केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण विभाग भारत सरकारचे राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी सदिच्छा भेट दिली रामदासजी आठवले यांचा सतरा एप्रिल रोजी कर्नाटकात निपाणी व बेळगाव दऱ्यावर आले होते यावेळी निपाणी येथील डॉक्टर अच्युत्य माणेसर यांच्या जीवनरंग या, जीवन या पुस्तकाचे प्रकाशन व नामदरा अण्णासाहेब जले यांनी आयोजित केलेल्या भीमपर्व या संगीत कार्यक्रमात ते आले होते यावेळी दलित चळवळीत गेले तीस वर्षे विविध सामाजिक प्रश्नांसाठी झटणारे नेते दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सेनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील दलितांच्या समस्या मार्गी लावणारे व्यक्तिमत्व बेळगाव जिल्ह्याचे नेते अशोक कुमार असुदे यांच्या घरी भेट दिली यावेळी अशोक कुमार असुदे यांच्यासह कुटुंब यांच्याकडून पुष्पहार अर्पण करून मंत्री रामदासजी आठवले यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित यांच्यामध्ये दलित चळवळीतील नेते मोठे झाले पाहिजेत त्यांनी चळवळीसाठी योगदान दिले पाहिजे अशा अनुषंगाने विविध विषयावरती चर्चा झाली दलित पॅथरच्या काळे निपाणीने महाराष्ट्रच्या दलित चळवळीला किती मदत केली या विषयाला उजाळा देण्यात आला यावेळी रामदासजी आठवले यांनी अशोक कुमार असुदे यांना कर्नाटक राज्याची आरपीआयची संपूर्ण जबाबदारी घेण्यासाठी पक्षात प्रवेश करावा असे सांगितले तर पश्चिम महाराष्ट्र आरपी अध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आरपीआयचे सरचिटणीस दीपक भोसले व मंगलराव माळगे यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला चर्चेअंतर्गत अशोक कुमार असुदे म्हणाले येत्या काही दिवसात आमचे नेते माननीय रमेश चन्ना जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून तसेच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी मल्लेश चौगुले हरीश संदी जीवन घस्ते रमेश मधाळे संदीप माणे निलेश सनदी मनोज कांबळे पंकज रेटरे अमर कांबळे सुशांत खराडे संजय माने संदीप माणे संतकुमार मधाळे विलास यादगुडे विजय कांबळे देवेंद्र घस्ते प्रल्हाद कांबळे यांच्यासह अशोक कुमार असुदे यांचे कुटुंबीय या उपस्थित होते